पावसाचा असो सगळ्या प्रकारची नुकसान भरपाई या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी कालही स्पष्ट केलेला आहे आम्ही देणारच आहोत आणि अध्यक्ष महोदय निश्चितपणे त्या संदर्भातली कारवाई सुरू झालेली आहे आणि पूर्णपणे अध्यक्ष महोदय आणि एवढंच नाही 2 हेक्टरच्या ऐवजी आता निकष 3 हेक्टराचा केलेला आहे अध्यक्ष महोदय एनडीआरएफ अध्यक्ष महोदय मागच्या वेळेस तर एनडीआरएफच्या दुप्पट आपण दिले अध्यक्ष महोदय म्हणजे जे काही नियमात आहे त्यापेक्षा जास्त निधी हा आपण देण्याचा प्रयत्न केलाय आजही अध्यक्ष महोदय कुठल्याही परिस्थितीत महायुतीचं सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहील आणि या अडचणीच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला पूर्ण मदत हे सरकार करेल हे माननीय विरोधी पक्ष नेत्यांना मी सांगू इच्छितो सूचनेतील विषय स्थगन प्रस्तावाच्या निकषात बसणारा नाही तरी विषयाचं गांभीर्य घेता मी सदस्यांना विरोधी पक्ष नेत्यांना आपलं म्हणणं थोडक्यात मांडण्याची संधी दिली या संदर्भात आपल्याकडे उद्या नाही 1 मिनिट या संदर्भात आपला उद्या विरोधी पक्षाचा प्रस्ताव येऊ शकतो तो आपण मांडा त्यावेळेला आपण चर्चा घेऊ चला पुढे शोक प्रस्ताव शोक प्रस्ताव